पूर्वी तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की मार्मिक ची सुरुवात झाली, त्यातून शिवसेना कशी झाली आणि त्याच्यात एक सदर सुरू केलं होतं शिवसेना प्रमुखांनी, वाचा आणि थंड बसा, माहिती आहे ना कोण आता मार्मिक, त्या काळातले मार्मिक वाचणारे कोण आहेत का इकडे शिल्लक? आहात ना, आता ही बाकीची एवढी नवी पिढी आहे, वरती पण आहेत ना? नाही, तुम्ही सगळे या सगळ्या आजच्या शिवसेनेची पाळंमुळं आहात, कारण तेव्हा थेट शिवसेना प्रमुखांच्या विचारातनं तुम्ही उभे राहिलेले आहात. वाचा आणि थंड बसा. कसलं होतं सदर? आपल्याच राज्यात भूमिपुत्रांवरती जे काही हक्क हिरावले जात होते त्याच्यावरती ते होतं. आता एक दोनच गोष्टी मी तुम्हाला सांगतोय आणि पुन्हा तुम्हीच सांगायचं, वाचायचं आणि थंड बसायचं का? जो मी जो संघराज्याचा उल्लेख केला, देश आणि राज्य कसे संबंध पाहिजेत, मी मुख्यमंत्री आहे, आहे हिंदुत्ववादी तर आहे, हिंदू तर आहेच आणि मी विधानसभेत बोललेलो आहे. मला काय त्याच्याबद्दल लाज वाटण्याचं कारण नाही, लाज तर वाटूच शकत नाही, भीती तर अजिबात वाटत नाही, पण मुख्यमंत्री म्हणून सगळ्यांशी समानतेने वागण्याचं एक ते जे काही कर्तव्य असतं ते आम्ही करतो आहोत आणि हीच शिकवण आमच्या हिंदुत्वामध्ये आहे. दुसऱ्या कोणाचा द्वेष करायचा नाही. त्यावेळेचं एक उदाहरण सोडलं तर त्याच्यानंतर कधीतरी शिवसैनिकांनी कोणावर तरी उगाचच हल्ले केलेत का, दंगली केल्यात का? नाही ना. अंगावर आलो आला तर शिंगावर घेऊ हे त्याला म्हणतात. पण एक सत्ताधारी म्हणून सगळा देश माझा आहे त्याच्यामुळे हे राज्य माझं, इकडे माझं राज्य आहे, माझं माझ्या पक्षाचं राज्य आहे म्हणून इकडे मी झुकतं माप देणार, हे त्यांचं राज्य आहे त्यांना मी हाकलून देणार असं? एक दोन गोष्टी ज्या मी तुम्हाला दाखवतो आहे हे बघा. एक हे माहितीच्या अधिकारात मिळाले, माहितीच्या अधिकारात मिळालेलं आहे. काय बातमी? केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांचा फतवा, देशातील 11 बंदरांचा 75% CSR फंड गुजरातकडे वळवला. का महाराष्ट्र या देशाचा घटक नाहीये, दुसरे राज्य या देशाचा घटक नाहीये? 75% निधी आणि त्याच्यात सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं आहे की बऱ्याचशा संस्था भाजप तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या संस्थांना JNPT च्या CSR फंडातून कोट्यावधी रुपयांची खिरापत वाटल्याची गंभीर बाब माहिती अधिकारात समोर आलेली आहे. वाचा आणि थंड बसा. त्याच्यानंतर आणखीन एक आहे. काय झाले, कागद एवढे झालेले आहेत की ते काढायचे कुठले आणि काय करायचे तोच एक प्रश्न आहे. बातमी मागची बातमी म्हणजे